मला असं वाटतं की हे सगळं पाहता G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळणं, G20ची जी वेगवेगळ्या विषयावरची डिस्कशन्स आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग आहे, त्याची ह्या देशातल्या 40 शहरांना संधी मिळणं, महाराष्ट्रात 4 शहरांना मिळालेली आहे, त्यात पुणे आहे, आणि 16 आणि 17 हे सगळे जण येणार आहेत, त्यांचा इथला ब्रेनस्टॉर्मिंगचा, चर्चेचा, विचारांच्या देवाणघेवणीचा शीर्षक आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आगामी काळामध्ये शहरांचा विकास काय दिशेने व्हायला पाहिजे, त्या वाढत्या शहरांची वाढती लोकसंख्या पाहता रस्ते कसे असतील, सांडपाण्याच्या व्यवस्था कशी असतील, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थांचं काय, ती शहरं विकसित होत असताना त्यातून जाणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणाचं काय, नाल्यांचं काय, जे नाले बुजवल्यामुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पुरांचं काय, शहरांमध्ये सुद्धा पूर यायला लागले. असं आगामी काळामध्ये शहरं विकसित करण्याच्या दृष्टीने काय करावं लागेल, काय काळजी करावं लागेल, पर्यावरणाचं काय, ही झाडं जर शहरं होत आहेत म्हणून आपण तोडायला लागलो होतो, त्या शहराचं एकूण ॲटमॉस्फिअरच बदलेल, अशा प्रकारचा 2 दिवसामध्ये चर्चा विमर्श व्हायचा आहे.